क्राइम अमरावती न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। पेश है आज के मुख्य समाचार। चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। आदिवासी विद्यार्थियों का विविध मांग को लेकर अन्न त्याग आंदोलन शुरू है, जिसमें जुलाई 2017 में सुप्रीम कोर्ट के आदेश अनुसार राज्य में आदिवासी पद तत्काल भरे जाए, इसी तरह आदिवासी विकास योजना और DBT तत्काल मिले। गाड़गे नगर में आदिवासी ग्रंथालय का काम शुरू किया जाए, आदिवासी बच्चों का वसतिगृह, आदिवासी बच्चों को रोजगार निर्मिति, न्यूक्लियर बजट में प्रत्येक 20 लाख रुपए की मदद मिले। मेलघाट 2021 में 365 बच्चों की मृत्यु हुई, इसकी CBI जांच कर दोषियों पर कार्रवाई की जाए। ऐसे अनेक मांग को लेकर आदिवासी विद्यार्थियों का अन्न त्याग आंदोलन शुरू है। आग्रह विनंती है, तुम्ही मला सांगा, हे सर्व गोष्टी समजता सर्वांना की आज हा मार्च एंडिंगचा महिना चालू आहे। आमच्या वसतिगृहाचे आजपर्यंत विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाले नाही, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना DBT मिळाली नाही, स्वयंच्या विद्यार्थ्यांची जेवढी आमची आता स्पर्धा परीक्षेसाठी आमच्या विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागला, की आमचे विद्यार्थी लॉकडाऊनच्या कालखंडात आता चालू असताना आमचे मुलं रूम करून राहत होते बाहेर, आणि वसतिगृहात जे मुलं वसतिगृहात राहत होते आता चालू केले त्यांनी 8 दिवसा मुलं, तर स्वयंच्या विद्यार्थ्यांनी यांना पैसे दिले नाही। आमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे 1-2 कॉन्ट्रॅक्टरकडे आमचे 3 मुलं आहेत, त्यांना गड्डे खोदायला द्यावं लागलं। आज आदिवासी विकास विभागानं आमच्या विद्यार्थ्यांना DBTच्या नावावर गड्डे खोदायचं काम करायला लावलं, आणि जर ह्या असाच अत्याचार आमच्या आदिवासीवर होत असेल आणि आमच्या आदिवासींचे जे आदरणीय ज्यांचा आम्ही आता एक उद्या किंवा परवा त्यांचा इथे आम्ही राज्याभिषेक करू असे आणि आमच्या आदिवासीचे आमदार जे महाराष्ट्रात आहे यांना फक्त आदिवासी समाज हा फक्त वोटिंग पुरता वापरतात हे, आणि या आदिवासीबद्दल आपल्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये शब्द उपस्थित करत नाही। ते उपोषणकर्त्यांची की जे 20 लाख रुपये आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्या देण्यात यावे आणि त्यांना स्वयं उद्योग करता आम्हाला जे लाईट फिटिंगचे हे ते कर्स कोर्स वगैरे मिळतात ते आम्हाला नको आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला 20 लाख रुपये तरी मिळायला पाहिजे, आम्हाला निघले पाहिजे। म्हणून 1 करोड रुपये आमचा आदिवासी विकास विभाग दरवर्षी भाड्याची इमारत घेऊन देते। आम्ही आदिवासी विद्यार्थी आता 7-8 वर्षापासून नेहमी वसतिगृहासाठी आंदोलन करीत आहोत, तरी आम्हाला जागेचा पत्ता नाही आणि वसतिगृहाचे बांधकाम कंप्लीट होत नाही, 1 लाख करोड रुपयाचा निधी येतो आणि दरवर्षी वापस जातो। तर हे सर्व गोष्टी जातात तर मग आमचे अधिकारी कर्मचारी करतात का? त्यानंतर आमच्या मेलघाटमध्ये कुपोषणाच्या नावावर आदिवासींना बर्बाद केलं जाते आणि आदिवासींचे मोठे मोठे पुरस्कार घेतले जाते कुपोषणाचे सेवक म्हणून, आणि मेलघाटमध्ये मार्च 2021 ते डिसेंबरपर्यंत शासनाच्या सर्व्हेनुसार 365 बालकांचा मृत्यू होतो, याला कोण जबाबदार? 15 गरोदर माता मृत्यू पावतात, आणि मेलघाटातली एका NGO ची आम्ही माहिती मिळवली, माहितीचे अधिकार तर असे निर्देश आले की एका NGO ला आमचा आदिवासी विकास विभाग 4.50 कोटी रुपये दरवर्षी देते, आणि जर ह्या असा बोगस कारभार जर चालत असेल तर या कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आमचे आदिवासी पक्कार आयुक्त आहेत आणि त्या कमिटीचे सचिव आमचे प्रकल्प अधिकारी आहेत, आणि असं असूनही जर आमचे 365 बालकांचा मृत्यू होत असेल तर यांची सगळं चौकशी करून दोषीवर कारवाई करावी। आज आम्ही इथे साखळी उपोषणाला बसलो आहोत आणि येत्या काळात जर आम्ही ह्या 2-3 दिवसात जर आमच्या साखळी उपोषणा माध्यमातून आमच्या मान्य राज्य सरकारने आणि आदिवासी विकास विभागाने जर मान्य नाही केल्या तर आम्ही याच ठिकाणी अन्यथा आमरण उपोषणाला बसू। धन्यवाद।